तर यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत जयदुर्ग बी भादवड विपक्ष नवाफ स्पोर्ट्स भिवंडी या दोन संघांमधील सामना। नवाफ स्पोर्ट्स भिवंडी संघाच्या संघानेकांनी नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलेला आहे जयदुर्ग बी भादवड संघाला। आज वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक याला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। विशाख इंटरप्राइजेस संघ नायकांकडे लक्ष द्यायचा आपला शेवटचा सामना आजच्या दिवसामधील असणार आहे एसके इंटरप्राइजेस या संघाशी। पुन्हा एकदा अभिनंदन रन मशीन ऑफ भिवंडी विकी मात्रे, अभिनंदन अख्तर शेख, अभिनंदन आकाश वारगडे, अभिनंदन प्रतीक पाटील, अभिनंदन केतन पाटील अँड ऑल प्लेयर्स। क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय नवाफ स्पोर्ट्स संघ, आपल्याला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि दोन्ही संघाचे ट्वेल्थमॅन राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत। आज पहिल्या सामन्यामध्ये विजयाची बोहणी केलेली आहे विशाखा एंटरप्राइजेस पंडुरंग धर्मा पाटील अँड विश्वास पाटील फॅम टीमने। आज दुसरा सामना आपण पाहणार जयदुर्गा बी भादोड विपक्ष नवाफ स्पोर्ट्स या दोन संघामध्ये। आज तिसऱ्या सामन्यामध्ये आडी स्पोर्ट्स ओली संघ चॅलेंज फेस करेल चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघासमोर। आज चौथ्या सामन्यामध्ये एक सेमीले रुपेश मात्रे फॅम टीम महिंद्र स्पोर्ट्स भादोड विपक्ष महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स खारगाव संघाला एक्शन मध्ये पाहणार आहोत। त्यानंतर आजच्या चौथ्या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत तारिक रईस फॅम टीम झायलीस स्पोर्ट्स तळवले विपक्ष दिनेश चौधरी फॅम टीम सोनादेवी डबल ए टेमगर या दोन संघामधील सामना। आणि आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल विशाखा एंटरप्राइजेस विपक्ष एसके एंटरप्राइजेस या दोन संघामध्ये। आइए दोस्तों लौट चलते हैं, लेट अप्पा नाना स्मृति चषक 2020 की दुनिया में। यहाँ पे टॉस को जीता है नवाब स्पोर्ट्स ने, नूरुलैन शेख और नवाब खान फैम टीम और प्रभुदास नाइक और मदन बुआ नाइक फैम टीम जयदुर्गा बी को बल्लेबाजी की दावत दी है। शशिकांत 2016 के बाद हम जयदुर्गा बी को पहली मर्तबा एक्शन में देख रहे हैं और आपकी मालूमात के लिए कि इस टीम के सपोर्टर्स बहुत ज्यादा आते हैं और देखना है जिसमें वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक हो, जिसमें पिंटू पाटिल हो, पिंटू पाटिल जिसमें जॉर्ज बेली ऑफ भिवंडी हरी जोशी हो, तेज गेंदबाज उमेश नाइक हो, प्रीतम हो, मुकेश मते हो। वाकई में अगर कमी रहेगी तो विश्वजीत नाइक की। पिंटू पाटिल जिनके नाम तालुका क्रिकेट के 27 सालों का इतिहास है, वो भी रिकॉर्ड उन्होंने वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक का तोड़ा था। 2002 में जगदीश नाइक ने एक ओवर में 43 रन बनाए थे, उस रिकॉर्ड को सीपीएल ट्रॉफी में पिंटू पाटिल ने तोड़ा था जब मोनिस के सामने उन्होंने एक ओवर में 49 रन लिए। और मैंने कह दिया था कि एक रन से अर्धशतक से चूक गए मोनिस। छत्रसेन लगेज लाऊंग यस नैनेश्वर शिल्के हमारे बीच में, शिल्के बरदस, और आपको तो याद होगा फेमस ट्रॉफी 2018 के बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे नैनेश्वर। नीचे तो चांगली गोलंदाजी केली होती नैनेश्वर ने 2018 मध्ये। छत्रसेन लवकर लावायचा, आपल्या भरपूर सामने खेळवायचे हमारे बीच अमन टूर्स एंड ट्रैवल्स के गुलाम साबिर साहब, आपसे रिक्वेस्ट है कि आपको हमारे वीआईपी डाइस पे आना है, आपका हम हार्दिक स्वागत करते हैं। संदेश वखारे जुड़ चुके हैं आज बहुत जबरदस्त ड्रेसिंग में। एक बात है कि संदेश वखारे ने जब से लॉकडाउन में इंटरव्यू लिए उनकी ड्रेसिंग ज्यादा बढ़ गई है।
ये हमारे कमेंट्री पैनल की बातें हैं। सो बैक टू क्रिकेट नाउ टू अपना भावेश एंड पिंटू पाटिल। आवेश एंड पिंटू पाटिल इज गोइंग टू बी लतीफ। फर्स्ट बॉल अवे फ्रॉम द ऑफ स्टंप, बॉल्स इन दूसरा मोहल्ला, व्हाइट सिग्नल फ्रॉम अंपायर। सो जयदुर्गा बी ऑफ द मार्क विथ एक्स्ट्रा। आवेश एंड पिंटू पाटिल दीज टू आर दी ओपनर्स। लार्ज बैटिंग टू फॉलो। ग्रेट प्लेयर इन भिवंडी क्रिकेट हिस्ट्री, वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाई। This time drive over the infield, terrific shot, 4 runs, great start. This stroke indeed. Shashikant, what do you think? With the straight bat, taking his chances, over goes the mid off for 4. So, Avesh off the mark with boundary and 5 without loss. Latif, man from Taloli. This time, sweep in his style of AB de Villiers. Through the backward square leg fence for 4. What a... Team looking also very strong, like Sufyan Sheikh, Zarar Mullah, Kamran Patel. Strong batting lineup. Here goes Latif. Bows to Avesh, down to leg side, try to glance as ball, appeal for caught behind. I think he gets ball around the legs. What a lovely delivery from Latif. First wicket has fallen now. Avesh on his way. Man in style of George Bailey, and Hari Joshi off the mark with 6 and Jay Durga very aggressive and attacking start, 15 for the loss of 1 wicket. Zarar Mullah is the wicket keeper. This time another mighty blow, 6 runs. What a great start from Hari Joshi. In tremendous under pressure, this wonderful telecast comes to you from our technical team, the big boss of telecast, GTC. Another slog sweep in style of George Bailey for 6. मैंने नाम दिया हूँ जॉर्ज बेली ऑफ भिवंडी। क्या आपको लगता नहीं कि शॉट में झलक जॉर्ज बेली की है? निश्चित भावे सर, दुर्गा बी के बल्लेबाजों ने 27 रन और 1 विकेट
क्या बल्लेबाजी हो रही है। देखिए हरी जोशी अगर टच में आ गए, आपको तो पता है कि वो बैट्समैन है जिन्होंने बड़ी गेंदबाजी और बड़ी टीम के सामने बढ़िया परफॉर्म किया है, खासतौर से बी इंडियन के सामने उनकी खेली 3 से 4 इनिंग ऐसी है जो ऐतिहासिक रही है। देखना है कि अब पिंटू पाटिल को बाली ट्रॉफी 2018 में क्वेन कर प्रेरणा ने कहा था कि ये पिंटू पाटिल नहीं है, ये पीटू पाटिल है। अच्छी शुरुआत हम देख रहे हैं मदन बुआ नाइक और प्रभुदास नाइक फैम टीम जय दुर्गा बी की, जो 2016 के बाद फिर एकजुट होकर एक्शन में। हसनैन की गेंद ड्राइव करना चाहते थे कवर के ऊपर से, बल्ले का मुंह खुला, थोड़ी हवा में रही थी, लतीफ ने पॉइंट पे उठाया एक रन। देखिए हसनैन जो कि साउथ अफ्रीका जोहान्सबर्ग में कई सालों तक रहे, उसके बाद वो आए तो उन्होंने बी इंडियन के सामने हैट्रिक लिया था। हसनैन बाएं हाथ के गेंदबाज हैं, काफी टर्न भी करते हैं, बीच बीच में आर्मर का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं। हसनैन हरी जोशी के लिए 3 गेंदों में 18 पे बल्लेबाजी कर रहे, इस मरतबा बहुत दूर रखा था वाइड घोषित के अंपायर ने, एक रन स्कोर में आता हुआ स्कोर 29 रनों पे पहुंचा है 29। लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए हसनैन तेज गेंद सामने की ओर खेलना चाहते थे, आखिरी मोमेंट पे बल्ले को तिरछा किया, फिर से पॉइंट पे खेला, ये रहता है क्लास। हसनैन ने रोक लगा दिए रनों पर, 30 रन। कामरान पटेल ने जाके कुछ समझा दिया हसनैन को। अगले मुकाबले के लिए लेजेंड ऑफ भिवंडी विलासार फैम टीम चैलेंज और विनोद पाटिल फैम टीम आरडी 4440। अच्छी गेंद, ये उनके आर्मर गेंद थी, ये बीच बीच में चाइनामैन गेंद का भी बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं, लेकिन चाइना का सामान चला तो चाम तक नहीं तो शाम तक। लेफ्ट आर्म राउंड विकेट, उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑन पे, तारा मंडल में भेज दिया 6 रन। आगे रख दिया था बिल्कुल सामने, बैट्समैन के सामने रखना मानो घोड़े को शेर को मांस देना है। फिर से मिसक्यू शॉट है, हवा में गेंद है, फील्डर आ रहे हैं, बढ़िया कैच, पिंटू पाटिल आउट। बीट किया वहां पे हरी जोशी को, देखिए जगदीश नाइक को भेजा है वंडर ऑफ भिवंडी, क्योंकि रन काफी तेजी से आ रहे हैं और क्या कहेंगे मैंडेटरी पावर प्ले के बारे में, 36 रन बने, क्या कहना है शशि आपका? निश्चित भावे सर, जर बघितलं 2 षटकं समाप्ती नंतर 36 धावा जर विचार केला तर 18 सरासरी धावा जमा केले ते जय दुर्गा बी भादवड संघाने, त्यात जर विचार केला तर चांगली फलंदाजी करतोय हरी जोशी, आपल्या 3 षटकार आणि एक सिंगल अशा धावसंख्येने 19 धावसंख्येवर खेळतो आर्यजी, चांगली सुरुवात केलेली आहे ती जय दुर्गा बी भादवड संघाने। माशुक भाई ने इस वक्त नवाब स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है, हालांकि माशुक भाई का नाम आशिक होना चाहिए था।
जावेद खान को गेंदबाजी दी गई है। यहां से थोड़ा न्यूजीलैंड के क्रिस हैरिस की याद ताजा होती भी उनको देखकर। अगले टॉस के लिए मैं आवाज देना चाहूंगा लेजेंड ऑफ भिवंडी विलासार फैम टीम, चैलेंज स्पोर्ट और विनोद पाटिल फैम टीम आरडी 4440 ओली। दोनों की कैप्टन से रिक्वेस्ट है। पिछले साल पहला मुकाबला आरडी बनाम धनेश हुआ था, लेकिन इस साल पहला मुकाबला हुआ वो मैगी बनाम धनेश। जगदीश नाइक सामना कर रहे जावेद खान का। कॉपी बुक स्टाइल पुश, बिल्कुल गेंद के लाइन में आकर जेंटल पुश, अपना खाता खोला वंडर ने। स्कोर 37 रन 2 विकेटों के नुकसान पे। विशाल ने इस सीजन में पहली बाउंड्री लगाई। पिछले साल इस बाउंड्री को लगाने का जो कीर्तिमान था वो शेखर दलवी के पास था। भावेश पवार ने पिछले सीजन में पहला विकेट लिया था, लेकिन इस सीजन में पहला विकेट सूरज भुईर के नाम गया। पिछले सीजन में पहला कैच मतीन खान ने लिया था, इस सीजन में सूरज केने ने लिया। मैन फ्रॉम भाव वाले आड़े बल्ले से खेलने की कोशिश, अच्छी गेंद, लेंथ गेंद को आड़े बल्ले से खेलना चाहते थे हरी जोशी। 37 रन 2 विकेटों के नुकसान पे। जावेद अपने पूरे एक्सपीरियंस को अपनी गेंदबाजी में झोंकते हुए राइट आर्म राउंड विकेट जा रहे। जावेद मीडियम स्लो, बहुत बढ़िया गेंद, हरी जोशी को कठिनाइयों में रखा है और लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा है और खासतौर से गेंदों को वो लंबाई को लगातार बदल रहे हैं। कभी बैट्समैन से पहले गेंद को कर रहे हैं, कभी बैट्समैन के करीब रख रहे हैं। इसे कहते हैं एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर। अनुभव कभी भी आपको काम देता है, तजर्बा। स्विच हिट किया है, फील्डर मौजूद है डीप पॉइंट पर, कवर पॉइंट पे, डीप कवर पॉइंट पे, सिर्फ एक रन। 38 पे पहुंचा है स्कोर 2 विकेटों के नुकसान पे। 38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। जावेद राइट आर्म राउंड विकेट जाते हुए जगदीश नाइक के लिए। छोटी गेंद, फुल और पावरफुल चाबुक, 6 रन। क्रिकेट में ना हाथ जोड़े जाते हैं ना पांव पड़े जाते हैं, क्योंकि ना यहाँ हाथ जोड़ने से कुछ होगा ना पांव पड़ने से कुछ होगा, यहाँ पे तो डट के मुकाबला करने से सब कुछ होगा। 44 पे पहुंचा है स्कोर जावेद। इस मरतबा विद टाइट शॉर्ट एंड पुल आउटफील्ड में खिलाड़ी मौजूद हैं, एक से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 3 ओवर की समाप्ति के बाद 45 रन। करंट रन रेट जो है वो 15.00 का है। अगले 3 ओवर में क्या होता है ये आइए सुनते हैं शशिकांत केने से। अक्षय पाटील वडपे आपल्याला विनंती असेल कृपया आपण मंचावर यायचं। निलेश पाटील साहेब यांच्याकडे आपल्याला विनंती असेल की कृपया आपण मंचावर येऊन बसायचंय। आपलं सुद्धा स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, कृपया आपण मंचावर येऊन बसायचंय। हसने मग चांगला सा टोलाय चेंडू जगदीश नाईक याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय। निश्चितच एक धाव तर येतेच, या एका धावाने संघाची धावसंख्या जर बघितली धावपलकावर 46 बाबी सर जर सांगायचं झालं पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 27 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये 9। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला दुसऱ्या षटकापासून। यस, आरडी 4440 के कॅप्टन और चॅलेंज के कॅप्टन टॉस के लिए चले आहे। हरी जोशी ने टोले चेंडू, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक गोलंदाज येतोय जेल खाली आणि
चांगला झेल पकड़ला जो हरी जोशी याची खेली संपुष्ट मध्ये येते। ग्रेट कैचिंग एंड फाइनली हरी जोशी ऑन हिज वे। थैंक यू डीजे। हरी जोशी यांनी वैयक्तिक अपने संघासाठी 20 धावांचं चांगला योगदान दिलंय। आवेश यांनी 8 धावा तर पिंटू यांनी 7 धावा, जगदीश नाईक वैयक्तिक 9 या धावसंख्येवर खेळतोय। नवीन पंडित खेळपट्टीवर संदीप तरे स्ट्राइक लेतो तो जगदीश नाईक एक मोठा खेळाडू आणि मात्र सुरेख असा झेल फलंदाज बाद होतोय जगदीश नाईक। और गेंद बल्ले का किस लेते हुए पहुंची थी, अब हैट्रिक पे आ गए हसनैन। हैट्रिक अंजाम देते हैं तो ले टप्पा नाना स्मृति चषक का ये पहला हैट्रिक रहेगा। लेकिन पिछले सीजन की अगर हम बात करें तो पहला हैट्रिक आतिश भामरे ने लिया था। देखना है इस सीजन का पहला हैट्रिक कौन लेता है। जर बघितलं तर चांगली गोलंदाजी करते हसनैन आणि नवीन फलंदाज खेळपट्टी येतो तो संदीप तरे। मुकेश मते आणि संदीप तरे खेळपट्टीवर सज्ज असलेली जोडी पाहूया कुठल्या पद्धतीने फलंदाजी करते। चांगली सुरुवात केली होती मात्र ती हरी जोशी यांनी, मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला नवासपूर भोवंडी संघाकडनं। त्या पहिल्या षटक थोडा मागरा ठरला होता पण मात्र दुसऱ्या षटकापासून चांगली गोलंदाजी। आता चौथा षटक मार्गस्थ चौथ्या षटकातील तीन चेंडू टाकतो सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। क्या बॉलिंग कर रहे हसनैन। देखिए पहले इससे पहले सीजन में जो पहला रनआउट किया था विवेक शेलार ने किया था, लेकिन कल विकी चाविंद्रा के आतिश पाटिल को यह श्रेय हासिल है कि सीजन का पहला रनआउट उन्होंने किया है। पुढला चेंडू सुरेखाचा चेंडू बाहेरचा चेंडू होता मात्र चांगला असा झेल पकडला जातोय मिड विकेटच्या दिशेने। हा पाचवा आदरा बसतोय and poor stroke played by Mukesh Mate is out. It has been a wonderful over so far from Hasnain. निश्चित जर विचार केला तर सिद्धी बाबी सर हसनैन सुरेख गोलंदाजी केली। आतापर्यंत आपल्या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च करून तीन फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं। ज्या पद्धतीने गोलंदाजी अपेक्षा होती नवासपूर भिवंडी संघाला त्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते। धावसंख्या जर बघितली दहा फलकावर 46 धावा कुठेतरी चांगला असं कमबॅक केलाय गोलंदाजीवर नवासपूर संघाने। 46 धावसंख्येवर तीन फलंदाज आतापर्यंत बाद झाले। चांगली गोलंदाजी करते हसनैन पुढला चेंडू सामोरचा देतो अजय सुरेखाचा डोळे चेंडू झेल होते का बघायचा आहे। आणि आज चौथा फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त करते हसनैन। गोलंदाजी पाहायला मिळाली ती हसनैन याच्याकडनं पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च करून एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं। आता जर विचार केला तर पाचवं षटक पुन्हा हातरलं आपल्या संघासाठी एक धाव खर्च करून चार फलंदाज बाद करण्यामध्ये जर विचार केला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। सुरेख गोलंदाजी
नहीं फलंदाज खेलपट गोलंदाजी वो ये गोलंदाज सुपियान शेख संघाकडून पांचवा षटक घेऊन तुषार गायकर आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण मंचावरून बसायचंय भरपूर सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचा सुद्धा एक चांगली स्पर्धा त्यांनी राबवायला घेतली आणि विनंती असेल दोन्ही संघाचे संघनायक चॅलेंज फोर्ड भिवंडी संघाचा संघनायक आणि आर डी स्पोर्ट ओवली संघाचा संघनायक आपल्या शेवटचा कॉल सात षटके संपाच्यात आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय नवीन गोलंदाज सुपियान सुपियान शेख येतोय स्ट्राईकला फलंदाज येतो मात्र प्रतीक असून या हंगामामधील आणि या सामन्यामधील या स्पर्धेमधील अतिशय उत्कृष्ट षटक आदळला होता दोन षटके दहा धाव खर्च करून निम्मा संघ गारत केलेला अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली होती यावेळी फुलटाच चेंडू डायरेक्ट निशाणा साधला जातोय पंचांचा नो बॉलचा इशारा मात्र फलंदाज बाद दोन गोष्टी या चेंडूवर पाहायला मिळत आहेत की नो चेंडू आहे मात्र फलंदाजी बाद होतोय फ्रीट चेंडू असणार आणि फ्रीटचा कशावर फायदा उचलतोय फलंदाज उमेश नाईक सुफियान लिफ्ट गोलंदाजी करताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम चेंडू फुल्लर लेंग डिलिव्हरी आणि फलंदाज पूर्णपणे बीट होतोय चेकित होतोय बाकीचं चोख काम बजावतो एक्सट्रक्षक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या अगोदरच हसनर यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती दुसरा आणि चौथा षटक आतला होता आणि फक्त दहा धाव खर्च करून निम्मा संघ गारत केला होता यावेळी मात्र चेंडूला टोलवलंय ते लॉंग ऑफ रिजन मध्ये तर आरडी 444 ओली संघाला पण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि आज वाढदिवस आहे बाहुबली ऑफ मानकुली दबंग दीपू माले याचा दीपेश माले आपल्या सुनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे आपलं हार्दिक स्वागत आहे आणि वाढदिवसानिमित्त आमच्या कॉमेडी पॅनलकडून आमच्या आयोजन कमिटीकडून तमाम भिवंडी वाशियांकडून आणि भिवंडी क्रिकेट कट्टा ग्रुपकडून आपल्या लक्ष हार्दिक शुभेच्छा अतिशय उत्कृष्ट चेंडू आउटसाइड ऑफ्समा चेंडू आतला होता सरळ निघून जातो इष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू समाप्ती धावसंख्या स्थिर आहे आपण पाहतो धावपळकर 48 धावा नक्कीच सुरुवात तर चांगली केली होती मात्र त्याच नंतर जावेद खान हा गोलंदाजीला आल्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नवाफ स्पोर्ट्स भिवंडी या संघाकडून यावेळी दिशा भरकडली जात आहे पाहूया पंचांचा काय डिसिजन येतोय वेलकम दीपेश माली आपणास आयोजन कमिटीकडून विनंती असेल की आपण आमच्या व्यापीठ आयोजक येऊन स्थानापन व्हायचं आहे आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे वेलकम हिमांशु पाटील वेलकम कुणाल मात्रे आपले हार्दिक स्वागत आहे पंचांचा नऊ बॉलचा इशारा येतोय अवंतर धावमध्ये भर पडतोय आणि सोनेवी सुहागा मात्र पुढील चेंडू उघडा डोळे पहा नीट कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्रीट तो या फ्रीटचा फायदा उचलतोय का फलंदाज संदीप तरे मॅन फ्रॉम सोनाले
गुड़गावर पास मारने प्रयत्न बैट ऐसी मधोमध चेंडू घेता ना फटका तरी चांगला होता मात्र मधोमध घेता परिणाम स्वरूप फक्त एकच धाव तर एका धावने अर्धशतक पूर्ण होते जयदुर्गा बी भादौड़े या संघाच 50 धावा पूर्ण झालेले आहेत सुफियान शेख पुनः एकदा व्यापीठाच्या टोकाकडून बोलताना सामना करेल फलंदाज उमेश नाईक मोठा फटका खेळलेला आहे उंचच उंच आणि लांबच लांब हाय अँड हँडसम उमेश नाईक याच्या बॅट मधून निघालेला हा दणदणीत खणखणीत शॉट मोठा फटका दोन षटका मध्ये पाहायला मिळाला नव्हता आणि मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय उमेश नाईक याच्या बॅट मधून धावसंख्या 6 ने मुसुंडी मारते धावसंख्या 6 ने ओढून झालेली होती 56 धावा यानंतर सामना मित्र आपण पाहणार होता चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी विरुद्ध आरडी स्पोर्ट्स ओवळी या दोन संघामध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे पाचवं षटक मार्गस्थ आहे सुफियान शेख पाचवं षटक आता आलोय नाव स्पोर्ट्स या संघाकडून पुन्हा एकदा उमेश नाईक यायला पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू जातोय सीमा पार बॅक टू बॅक उमेश नाईक याच्या बॅट मधून निघाला हा दुसरा षटकार आणि पाच षटकांची समाप्तीनंतर धावसंख्यावरून पाहतोय जयदुर्गा बी भादोडे संघाची 62 धावा चांगली धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते कारण या षटकामध्ये थोडासा धावसंख्येला आकार आलेला आहे दोन षटकाराने बॅक टू बॅक दोन षटकारा उमेश नाईक याच्या बॅट मधून 9व्या क्रमांकावर उमेश नाईक खेळपट्टीवर आलेला आहे आणि खेळपट्टीवर आल्यानंतर दोन चेंडू जर बघितला तर फक्त एक धाव आपल्याला पाहायला मिळाली होती त्यानंतर मात्र गिअर चेंज करताना दोन षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत यानंतर सामना आपण पाहणार होतो चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी विपक्ष आरडी स्पोर्ट्स ओवळी आज आपण महिंद्रा स्पोर्ट्स भाडोट साई स्पोर्ट्स खारभाव संघाला ऍक्शन मध्ये पाहणार होतो त्यानंतर झायलीज विपक्ष सोनादेवी डबल ए त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल विशाखा एंटरप्राइजेस विपक्ष एसके एंटरप्राइजेस या संघामध्ये गोलंदाजी मार्गावर शेवटच्या षटकासाठी जावेद खान येतोय ज्याने आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि तिथूनच मात्र धावसंख्येला ब्रेकही लावला होता शेवटच्या षटकासाठी संघनायकाने जावेद खान याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे सामना करेल फलंदाज संदीप तरे यावेळी मात्र स्ट्रेटवाईजचा फटका बॉलर बॅकडोर अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहिला एवढंच चांगलं क्षेत्ररक्षण फुटवर्डचा चांगला वापर करताना दिसतोय क्षेत्ररक्षक नक्कीच आपल्या संघासाठी या क्षेत्ररक्षकाने 2 धाव वाचवलेले आहेत धावसंख्या दरम्यान 2 ने वाढून झाली ती 64 धावा कमरांना अतिशय उत्कृष्ट क्षेत्रशिन करताना आपण पाहतोय यावेळी फुलटा चेंडू आणि चेंडूला व्हीर कोण दिलेला आहे स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार या षटकानंतर गोलंदाज जावेद खानला जरार मुल्ला काहीतरी टिप्स देताना धावसंख्या वेगाने वाढून झालेली होती 70 धावा या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम पायनियर स्पोर्ट्स संघाचे नावे आहे ज्याने 6 षटकामध्ये तब्बल 109 धावा कुठून काढल्या होत्या यावेळी मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय दोन गोष्टी या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतात आणि या चेंडूवर मात्र गोलंदाज वापसी करतोय शेवटचे षटक मार्गस्थ आहे जावेद खान शेवटचं षटक आतलतोय
अजून या षटकामध्ये तीन चेंडू शिल्लक आहेत. सामन्याकडील फलंदाज जा संदीप तारे. चॅलेंज स्पोर्ट्स संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. तसेच आरडी 4440 ओली संघाचा संघनायक आपणही टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. या षटक समाप्तीनंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. बावळांचा वापर करून हा चेंडू दिलेला आहे एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून. डीप एक्स्ट्रा कवरला चेंडू जोपर्यंत अडवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र अडवला जात नाही आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कवर रिझन मधून सीमा पार चार धावांसाठी चौक. धावसंख्या चार ने वाढते. धावसंख्या चार ने वाढून झाली ती 74 धावा. दरम्यान आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक बालाराम म्हात्रे साहेबांचे ते आगमन होत आहे. आपले हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये. शेवटच्या षटकामधले शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता संदीप तरे याच्या बॅटमधून. याही जोरदार अपील आणि यस चांगला निर्णय कारण बरोबर चेंडू एष्ट्यांना जाऊन धडकला असता आणि 5 रुपयाने संदीप तरे याची गेली संपुष्टात. फलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज नुकताच खेळपट्टीवर आलेला नौका फलंदाज विशाल. 10 क्रमांकावर खेळपट्टीवर आलेला आहे. शेवटच्या चेंडूला फेस करेल. यावेळी समोर खेळलेला आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि तिसऱ्या प्रयत्नात हा जेल पकडला जातोय. शेवटच्या चेंडूवर आणखीन एक फलंदाज बाद. तर अशा प्रकारे जयदुर्ग बी भादवड संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये आपल्या धावपळीवर 10 झळकल्या त्या 74 आणि 75 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे नवा स्पोर्ट्स भेवंडी या संघासमोर. तर नाणेफेक केली जाईल. पुढील सामना आपण पाहणार होता आरडी 4440 ओवली विपक्ष चॅलेंज स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. विनंती असेल राजाराम म्हात्रे साहेब आपली विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तसेच चॅलेंज स्पोर्ट भेवंडी संघाचा संघनायक तसेच आरडी 4440 संघाचा संघाने आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकसाठी यायचंय. आरडी 4440 दीपेश माली वेलकम. आज आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तसेच चॅलेंज भिवंडी संघाचा संघाने आपण यायचंय नाणेफेकसाठी लवकर लवकर. चॅलेंज स्पोर्ट भिवंडी संघाचा संघाने आपल्याला शेवटचा कॉल आपण नाणेफेकसाठी यायचंय. चॅलेंज भिवंडी संघाचा संघनायक आकाश वेलकम. नाणेफेक केली जाईल दोन संघा दरम्यान. चॅलेंज भिवंडी आणि आरडी 4440 दोन संघा दरम्यान नाणेफेक होते. कोण बोलते सचिन नाणेफेकचा कॉल देतील. नाणेफेक जिंकली मात्र ती चॅलेंज स्पोर्ट भिवंडी संघाने. धन्यवाद चॅलेंज भिवंडी संघाने नाणेफेक जिंकली. सचिन नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय का असणार आहे? फिल्डिंग घेण्याचं कारण कमीत कमी धावन रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. असे कुठले गोलंदाज आपल्याकडे आहेत का आपण आरडी 4440 संघाला आपण थांबू शकाल? केतन गरज आहे,
एम्ब्रोज है खूब अपेक्षा आणि जर विचार केला तर आता रेगुलर सिटी क्रिकेट मध्ये एक नवीन नियम आहे त्या नियमामध्ये असं काही एक ज्युनियर गोलंदाज आपल्याला पावर प्लेचे दोन जे षटक आहेत त्यामध्ये यूज करावे लागतील तर असं कुठला गोलंदाज असेल का तो पावर प्ले मध्ये आपण चांगली गोलंदाजी त्याकडे अपेक्षा ठेवाल एम्ब्रोज कडून असेल कारण की त्याचा घरचा ग्राउंड आहे त्याचा अभ्यास आहे इकडे तर त्याच्याकडून जास्त अपेक्षा असेल निश्चितच नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्रशी स्वीकार चॅलेंज भिवंडी संघाने आणि आरडी ट्रिपल बी झिरो संघाचा संघनायक दीपेश माली आज आपला वाढदिवस आहे आपल्याला वाढदिवस लाख लाख शुभेच्छा अग्रियाच्या प्रतिष्ठानकडून तसेच पोगाव संघाकडून आपल्या भरपूर शुभेच्छा प्रथम आपण नाणेफेक हरलात आपल्याला फलंदाजी करायची आहे किती धावांपर्यंत आपलं आव्हान असेल चॅलेंज भिवंडी संघासमोर समोरचा संघ चांगला आहे त्यांना आम्ही जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करू आणि कुठल्या फलंदाजाकडून जास्त अपेक्षा असेल खास जर विचार केला तर पावप्लेच्या षटकामध्ये एक ज्युनियर आणि एक सिनियर फलंदाजाला आपण संधी दिली जाते तर कुठल्या फलंदाजाकडून जास्त अपेक्षा असतील प्रतीक आहे अक्षय कासार आहे शेखर दलवे यांच्याकडून खूप अपेक्षा असेल निश्चितच नाणेफेक जिंकली मात्र ते चॅलेंजपूर भिवंडी संघाने प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले आणि फलंदाजी आमंत्रित केले ते आरडी 444 जोडो ओवली संघाला ओ टू कॉमेंट बॉक्स सिद्धी बाबी सर बहुत धन्यवाद शशिकांत केने खिली भी धूप हवा रुकी है लेकिन हवा चलती भी टेनिस क्रिकेट में लेट अप्पा नाना मेमोरियल कप की हवा चलती भी निलेश पाटिल की हवा चलती भी तेजस पाटिल की हवा चलती भी ऑर्गेनाइजिंग कमेटी की और हवा चल रही है शुभा धुमाल संदेश वखारे और शशिकांत केने की आवाज़ की नूरुलाइन शेख साहब अपने दोस्त के साथ आए हम आपका इस्तकबाल करते हैं मोस्ट वेलकम बैक टू क्रिकेट 75 इज द टोटल इन फ्रंट ऑफ नवाब स्पोर्ट व्हाट अ एक्सलेंट बॉलिंग स्पेल फ्रॉम हसनैन टू ओवर्स 10 रन एंड 5 विकेट्स टू ओपनर्स ऑन द ग्राउंड जरार मुल्ला एंड बाजिल जरार मुल्ला इज द वेरी फेमस प्लेयर who made 73 runs in Kaifi Azmi Trophy 2018. देखिए एक ओवर जब होगा तो जयदुर्गा को लेट रिपोर्ट करने के लिए कमेटी की तरफ से जो 2 रन का पेनल्टी दिया गया है एक ओवर की समाप्ति के बाद वो हम ऐड करेंगे दोनों कैप्टन इस बात को सुन ले रुपेश डीजे नाइस वॉइस So to opener Zarar Mulla and Basil is going to be Avesh open the bowling attack. Avesh Patil open the bowling attack facing him Zarar Mulla. Mandatory power play. First over begin now. Short fine leg point cover. Man at extra cover. Mid on. 2 men outside the ring. Long off and mid wicket. Jagdish Naik is the wicket keeper. Umesh Naik right on the long off boundary. Hari Joshi at wideish mid wicket fence. Here goes Avesh Patil, right arm over the wicket, facing him Zarar Mulla. Goes to Zarar, put away, in the gap, one bounce, cross the boundary for 4. Nobody patrolling at long on, and Zarar played on the up, nice looking stroke, and with the boundary off the mark. Yes, Sandesh, good start from Zarar. Yes, Nakis, Adish is Surek Suruva, the Adigani Abanabadoi, and the Karavi Dikil Lagel Karan, Tabal Panchatar Davans Lakshahi. Here goes Avesh Patil. Bosto Zarar try to cut extra bounce. Zarar beats him outside the office stump. Good comeback from Avesh Patil. निश्चितच कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र एक अचूक डब्बा अचूक लाईन लेंथ असलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय बेट केलाय फलंदाजाला निर्धाव चेंडू लॉंग लॉंग ये गो अँड नाव विथ अस नूरुलाइन शेख ये गोज अवेश पाटील
जगदीश नाइक. इफ ही टेकन एज एंड गॉन द ऑस्ट्रेलियन फेमस लेडी कॉमेंटेटर. यस जीवनदान दिल गेलंय त्या ठिकाणी जरार मुल्ला या फलंदाजाला. तर पाहूया पुन्हा एकदा संधी आहे या संधीचं सोनं करेल का हा फलंदाज. जरार गेट्स अ लाईफ फॉर्च्युनेट फॉर नवाब स्पोर्ट्स अँड अनफॉर्च्युनेट फॉर स्पेशली अवेश पाटील अँड जय दुर्गा बी अवेश पाटील चार्जिंग फ्रॉम हिअर. बोस्टर जरार ट्राय टू स्विच इट बिसिम. व्हॉट अ गुड कम बॅक फ्रॉम अवेश पाटील. लास्ट थ्री डॉट बॉल्स बिल्ड अप द प्रेशर ऑन जरार. यस फटक्या मागे चुकीची निवड आपण पाहतोय. बेट झालाय फलंदाज. पहिला चेंडू जरूर चौका ढोकला होता आणि त्यानंतर अतिशय सुरेख कम बॅक सिद्दीक बाबे सर. अवेश पाटील राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. बोस्टो जरार पुल अँड पॉवरफुल सिक्स रन्स. उमेश केने लुक लाइक अ बिली बॉर्डन सो ड्रॉपिंग शॉट एंड गोज हिज बैक फुट एंगलिंग हिज बॉडी एंड पुल एंड पावरफुल ओवर हेड ऑफ हरी जोशी फॉर अ ग्लोरियस सिक्स. यस अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आत मधून पाहायला मिळाला. मोहर उमटली होती सहा धावांची षटकार आलाय. हियर गोज अवेश पाटील. बोस्टो जरा लवली लुकिंग स्ट्रोक बुलेट फॉर फोर ग्रेट शॉट. Use the half volley, change of pace. End of the first over. Positive reply from Nawab Sport, 14 without loss. या अतिशय सुरेख सुरुवात आपण पाहतोय कारण 75 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 12.50 सरासरीने चालायचं आहे आणि त्या उलट आपण पाहतोय की आवश्यक धावगती या ठिकाणी प्राप्त झाली आहे. हमारे बीच आरडी 4440 के मॅनेजिंग डायरेक्टर बंटी शिल्के आहे. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं और निवेदन करते हैं कि आपको हमारे मंच पे आना है. बंटी शिल्के एक ओवर और 14 रन 12 के ऊपर का आस्किंग रन रेट है जैसा ज्ञानेश्वर मुकादम बता रहे. गेंदबाजी में बुलाया गया है संदीप. हरी जोशी आए हैं जॉर्ज बेली ऑफ भिवंडी जो स्लो मीडियम गेंदबाजी करते हैं. वेलकम बंटी शिल्के. आरडी का ग्रामीण का शो मनकोली में रहेगा. पहली गेंद बहुत ही खूबसूरत स्ट्रोक पंच किया इनफील्ड के ऊपर से कवर बाउंड्री के बाहर 4 रन. संदेश वखारे जब आप गेंद की मेरिट पे बल्लेबाजी करते हैं तो शॉट आंखों में जज्ब हो जाते हैं. बाजिल 4 से खाता खोलते हुए. राइट आर्म ओवर द स्टंप्स जाते हुए बोल्ड स्विच हिट करने की कोशिश. बॉडी लैंग्वेज को पढ़ा हरी जोशी ने बाजिल को वापस कर दिया. सारी ने इस वक्त नवाब स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है. सुजा जी आपका दिल की गहराइयों से इस्तकबाल है. सुबह के सेशन में नए बैट्समैन बल्लेबाजी को विजय केने आए जो बहुत अच्छे पुलर हैं और बहुत जल्दी शॉट्स के लिए जाते हैं.
मुस्तकीम और बीसीसी की तरफ से इस वक्त जरार मुल्ला और नवाब स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट है। मुस्तकीम रईस और बीसीसी की तरफ से एक दूसरा ओवर चल रहा है, रन बने 20, एक विकेट गिरा है। हरी जोशी बहुत ही चतुर गेंदबाज विजय के लिए, ओ बढ़िया गेंद नीचे रही थी, वाइड यॉर्कर थी, क्रिस बॉक्स से खेले थे विजय के ने। आप देख रहे हैं सिटी क्रिकेट का घमसान महासंग्राम, लेट अप्पा नाना मेमोरियल कप 2020 पोगांव से। राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हरी जोशी, विजय के लिए हुक कर दिया है खाली क्षेत्र में और गेंद पहले बाउंस पर लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। बहुत ही खूबसूरत शॉट चौके से खाता खोलते हुए विजय के ने और कुल स्कोर को पहुंचा दिया उन्होंने 24 रन। टीट फॉर टैट जैसे को तैसा जवाब दिया जा रहा है। राइट आर्म हरी जोशी, राइट आर्म राउंड विकेट जाते हुए फुल टॉस गेंद स्लॉग स्वीप, फील्डर मौजूद है और शकर की गोली दी वहां पर विजय कुमारी जोशी ने। इसे कहते हैं कि दिखाना रसगुल्ला और खिलाना करेला। खूपच बाहेर होता त्या कारणास्तव ती ताकद झोकता आली नव्हती फलंदाजाला या फटक्या मागे, परिणाम स्वरूप चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नाहीये आणि त्या ठिकाणी उभा असलेला क्षेत्ररक्षक संदीप तरे कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये। जेलच्या स्वरूपात फलंदाज बाद विजय केने। कॉमेंट्री पॅनल को मिलिंद पाटील चाविंद्राने और इस कप को हार्दिक शुभकामनाएं दिए, बहुत धन्यवाद, बहुत स्वागत आपका। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं, रसम, देखना है रसम बल्लेबाजी की रस्म को किस तरह निभाते हैं। हरी जोशी 2 विकेटों की खुराक के बाद मुड़ते हुए पलटवार करते हुए नवाब स्पोर्ट्स पे, इस मरतबा ड्राइव किया लेकिन कहीं ना कहीं बल्ले का मुंह पहले ही खोल बैठे थे रसम। 1 रन बनता हुआ मिड ऑफ पे गेंद को उठाया, ओवर समाप्त होते हुए 2, कुल स्कोर है 25 और विकेट गिरी है 2। नेक टू नेट फाइट चलती हुई वखारे, नक्कीच अतिशय सुरेख लढत आपण पाहतोय, नेट टू नेट फाइट पाहायला मिळते कारण 75 धावांचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आवश्यक जी धावगती आहे ती आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली पाहतोय नवाब स्पोर्ट्स संघासाठी। अगला मुकाबला लेजेंड ऑफ भिवंडी विलासार फेम टीम चॅलेंज वन द टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट इनव्हाइट विनोद पाटील फेम टीम आरडी 4340 बॅट फर्स्ट। टुडे इज द बर्थडे ऑफ दीपेश माली द लाइन ऑफ मानकोली। थैंक यू सो मच प्रतीक नाईक, कल्पेश कुलवी, निकेतन नाईक, शैलेश गायकॉट एंड इसका हाइट्स फॉर बेस्ट विशेस फॉर कमेंट्री पैनल। थैंक्स लॉट एंड वेलकम इन लेट अप्पा नाना मेमोरियल कप 2020। अली खरबे ऑल द बेस्ट फॉर रसम, is going to be fast and furious bowler Umesh Naik,
इस मरतबा बैकफुट पे चले गए थे, गेंद को कंट्रोल खेल दिया डीप स्क्वायर लेग पे, एक रन रसम ने। स्कोर 26 पे पहुंचा है। जरार मुल्ला दो चौके एक सिक्सर लगा चुके हैं और कुल मिलाकर 6 गेंदों पर 14 पे बल्लेबाजी कर रहे। फरीद पानीवाला ने जरार को ऑल द बेस्ट कहा है। उमेश नाई जरार मुल्ला के लिए, पटकी भी गेंद, पुल की अपील, जोरदार सवाल पूछा, हाउ इज दैट, उत्साह में ज्यादा विश्वास में कम। देखिए अंपायर पे आप अपील कर सकते हैं लेकिन कोई भी प्रेशर बिल्डअप नहीं करना है। दोनों अंपायर्स आपस में सलाह मशवरा करते हुए एकता टेपकर की ओर से, और इसके साथ ही जरार मुल्ला आउट। नीक एज ऑफ द बैट अंपायर के मुताबिक, पहले बहुत ही अपील हुई थी लेग अंपायर से, उन्होंने डिस्कशन किया और आउट घोषित दिया। अंपायर का निर्णय ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है कि अंतिम रहेगा। जरार मुल्ला भले से डिसीजन से उतने खुश नहीं है आउट होकर आते हुए, लेकिन अंपायर इज द बेस्ट जज। अगर आपको सापूतारा जाना है तो फिर 500 रुपए में जरूर जाइए। अनस बुकिंग कॉन्टेक्ट का से राब्ता कीजिए, उन्होंने शुभकामनाएं दी हैं। एकता टपकिया की ओर से जयदुर्गा बी को ऑल द बेस्ट है। उमेश नाइक सामना करेंगे तूफानी बल्लेबाज कामरान पटेल। बैकलीफ को ऊंचा रखते हैं। पहली गेंद भेज दिया तारामंडल में उमेश नाइक को कामरान। टाइमिंग है कमेंटेटर मजहर खान ने इस कप के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं। कमेंट्री पैनल कप को उनके दोनों सपूत मिजान खान और उमेर खान ने भी दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है। बहुत शुक्रिया, बहुत स्वागत आपका। कामरान पटेल एक ऐसे बैट्समैन है अगर थोड़ी देर टिक गए तो मैच का जो नक्शा है वो बदल देते। 32 पे पहुंचा स्कोर, अभी भी नेक टू नेट फाइट चलती हुई। उमेश नाइक राइट आर्म ओवर द स्टंप्स, कामरान को लिविंग एज, और क्या कामरान आउट, यस, क्या मैच हो रहा है, व्हाट अ मैच। का जो लेग कटर है जो धीमी गेंदे करते हैं वो काफी इफेक्टिव होती है और उसी गेंद के जाल में फंस गए कामरान। अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय, मागच्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर मात्र वेग परिवर्तन केलं होतं, त्यामध्ये फर्स्ट लाईन फलंदाज कामरान पटेल। सिद्दीक बाबे सर, एव्हरी डे इज नॉट अ संडे, ना हर दिन दिवाळी रहता है, ना ईद रहता है, ना इतवार रहता है। क्या गेंदबाजी कर रहे हैं उमेश नाइक, दो विकेट ले चुके हैं एक सिक्सर लगने के बाद। तेज गेंद, फिर से अच्छा शॉट नहीं रसम का, गेंद पहुंची हवा में जरूर, फील्डर नहीं था पास में, एक रन आता हुआ। भरत डोंगरे की तरफ से पिंटू पाटिल और जगदीश नाइक और जयदुर्गा बी को ऑल द बेस्ट है। डोंगरे जी आप जहां कहीं भी हैं आपका हार्दिक स्वागत है। कमेंटेटर संदेश पाटिल भिवंडी करम से जुड़ चुके हैं। मदन बुआ नाइक
टीम के लिए उनकी तरफ से हार्दिक शुभकामनाएं। इस मरतबा खींच के मारा हुआ स्ट्रोक, गैप में चार रन। आज डे क्या है थर्सडे। ये जो सुफियान शेख है ना, इनका तो काम है तीन ओवर में 37वें और तीन ओवर में नैनेश्वर बता रहे कितने रन चाहिए। 75 का लक्ष्य है, 38 चाहिए। इसका मतलब है कट टू कट मैच। जयदुर्गा बी मदन बुआ प्रभुदास नाइक फैम टीम है। 2016 के बाद इस टीम के फिर जलवे हम देख रहे हैं। कौन बनेगा विजेता, आइए सुनते हैं संदेश वकारे। खूब खूब धन्यवाद सिद्दीक बाबे सर। तीन षटकांचा खेल कंप्लीट झालाय, 37 37 धावा धावफलकावर आहेत। अजूनही तीन षटकांचा खेल बाकी आहे आणि विजयासाठी 38 धावा बनवायच्या आहेत। मुंगडी मामा एक्टिव हो गए, उन्होंने जगदीश नाईक को ऑल द बेस्ट कहा है। यस, 18 चेंडूंचा खेल बाकी आहे, 38 धावा बनवायच्या आहेत। गोलंदाज हरी जोशी वैयक्तिक दुसरा तर संघाच्या माध्यमातून चौथं षटक घेऊन आलाय। षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय हरी जोशी। पहिला चेंडू विकेटसाठी प्रयत्न झाले होते, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय। यस इज गॉन, फलंदाज बाद। देखिए मैं तारीफ करूंगा रसम की, उन्होंने अंपायर के निर्णय को नहीं देखा, पहले ही निकल गए। और हरी जोशी और उमेश नाइक ने पिछले 13 गेंदों पर 5 विकेट लिए। इट हैज बीन अ वंडरफुल बॉलिंग अटैक फ्रॉम हरी जोशी एंड उमेश नाइक, दीस टू आर दी फ्रंट लाइन बॉलर ऑफ जयदुर्गा बी। अतिशय सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन आपण पाहतोय, अचूक टप्पा अचूक लाइन तेन लेंथ पाहायला मिळते। मात्र धावसंख्येचा विचार केला तर ज्या प्रकारे धावसंख्या उभारली गेली आणि त्याचं प्रत्युत्तर देताना मात्र धावसंख्या चांगली आहे धावफलकावर, मात्र त्या मोबदल्यात 5 गडी बाद झाल्यात आतापर्यंत। नवीन फलंदाज निजाम मैदानाच्या आतमध्ये येतोय। निजाम आणि सुफियान शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। देखिए कोई भी टीम रहे अपनी रहे पढ़ाई रहे, पढ़ाई तो कोई नहीं, सभी टीमें अपनी, लेकिन आप लेट रिपोर्ट करेंगे आपको पेनल्टी दिया जाएगा। हरी जोशी पुन्हा एकदा बोलतोय, यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय। चेंडू कार्पेटच्या साने जातोय, डीप मध्ये संदीप तरे आहेत। चेंडू उचलून फेकी होते, त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली। 38 धावा धावफलकावर झाल्यात। एस के एंटरप्राइजेस के प्रोप्रायटर और कैप्टन शुमाल सुसे ने सुफियान शेख को ऑल द बेस्ट कहा है। उनका अपना मानना है कि सुफियान शेख अगर वहां रहे तो ये मैच ले उड़ेंगे। नक्कीच त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल, क्षमता आहे, क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाहीये, मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल कारण तब्बल 75 धावांची चेसिंग आहे। टार्गेट जे आपण पाहतोय 75 आणि त्या मोबदल्यात 38 धावा धावफलकावर झाल्यात हरी जोशी। यावेळेस लो फुलटा चेंडू फटका चांगला आहे, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जेलच्या स्वरूपात सुफियान शेख बाद। आप देख
या सहा गडी बाद झाल्या तरी देखील निजाम मैदानाच्या आतमधून संकेत देतोय की सामना अजूनही संपलेला नाहीये. हरी जोशी पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस पायावर चेंडू अदलला यस जोरदार अपील. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद निजाम. इसे कहते हैं कि गेंदबाजी की जो धार है उसको यूज करना. धीमी गेंद थी और अब हम कह सकते हैं कि जयदुर्गा बी ने काफी दबाव बढ़ा लिया है नवाब स्पोर्ट्स पे. हरी जोशी ने कितने विकेट लिए? 5 विकेट लिए और कितने रन दिए? 1 गेंद बची है. हालांकि बेस्ट बॉलिंग फिगर हसनैन के नाम है. 2 ओवर 10 रन और 5 विकेट और यहां पर अब तक 19 रन देकर हरी जोशी ने 16 रन देकर 5 विकेट लिए, जो बेस्ट बॉलिंग फिगर है अभी भी हसनैन के नाम है. त्यादरम्यान ऑल द बेस्ट केलं जातंय जयदुर्गा संघासाठी सचिन नाईक यांच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस लो फुलटॉस चेंडू होता, आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप वरून पोहोचत आहेत. चेंडू उचलला जातोय. त्या दरम्यान एक धाव कम्प्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. 4 षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. देखिए संदेश वखारे अब विकेट हाथ में नहीं रहे. टेल बैटिंग रेजिस्टेंट कर रही है. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. 3, 6, 7 विकेट गिरे हैं और 2 ओवर में 30 रन आए, उसमें 1 ओवर उमेश नाइक का है. तर षटक क्रमांक 5 व गोलंदाज उमेश नाइक येतोय. निर्णायक षटक आहे. आने वाले मैच के लिए प्रशांत परदेसी ने चैलेंज को ऑल द बेस्ट कहा है. निर्णायक षटक आपण पाहतोय, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा शेष राहतील. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय. झेल टिपलाय त्या ठिकाणी. यस इज गॉन. अजून एक गडी बाद. जीत की सुगंध पाली. 8वां विकेट गिरता हुआ. जरार मुल्ला के 14, बाजिल के 4, विजय के 4 और कामरान पटेल के 6. ये सिर्फ बड़े शॉट रहे लेकिन बड़ा परफॉर्मेंस नहीं. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतो या ठिकाणी जय दुर्गा संघ. विजयाच्या उंबरट्यावर म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण आतापर्यंत आपण पाहतोय 8 गडी बाद झाल्यात. पूरी तरह से खुश नजर नहीं आए थे अपने डिसीजन से. 45 रन. षटकातील पुढील चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न परिपूर्ण. बीट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज उमेश नाईकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. या आधी जे षटक फेकलं होतं त्या षटकामध्ये उमेश नाईकने 12 धावा खर्च करत 2 गडी बाद केले होते. तोच गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन केलं होतं. अतिशय सुरेख गोलंदाजी. नक्कीच तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये, तर वेग परिवर्तन देखील तेवढंच महत्वाचं आहे. वेरिएशन दाखवतो या ठिकाणी उमेश नाईक. बिलकुल क्रिकेट में काफी तब्दीली हो चुकी है. आपके पास वेरिएशन होना जरूरी है. उमेश नाईक पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस अजून एक वेगवान चेंडू आपण पाहतोय. फलंदाजाला बीट केलं जातंय. इट हॅज बीन अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग फ्रॉम अ फास्ट अँड फ्युरियस बॉलर ऑफ भादवड उमेश नाईक. 4 चेंडू मागे कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये. लास्ट वन वॉज अ शार्प इन कटर जस्ट ओव्हर द स्टंप्स. अतिशय सुरेख गोलंदाजी उमेश नाईक. पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज जेल खाली. यस इज गॉन. अजून एक गडी बाद. 9वा विकेट गिरा और 1 प्लस पॉइंट नवाब स्पोर्ट्स के खाते में जाता है कि सभी खिलाड़ियों को बल्लेबाजी मिल गई. तर आतापर्यंत आपण या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू टाकून झाल्यात.
कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये आणि त्या मोबदल्यात दोन गडी बाद केल्यात. और कल फाइक अंसारी ने एक ओवर में बिना किसी रन दिए 3 विकेट लिए थे. नक्कीच तर अजून एक मिडन षटक पाहायला मिळते का पाहूया. गोलंदाज उमेश नाईक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू. नक्कीच मिडन षटक या ठिकाणी पाहायला मिळते. या स्पर्धेतील दुसरं विकेट मिडन षटक या ठिकाणी. बेस्ट बॉलिंग फिगर हसनैन के नाम गया है अभी तक का सीजन का भी और इस स्पर्धा का भी. 2 ओवर 10 रन और 5 विकेट लेकिन उनकी मेहनत पे पानी फेर दिया. लेकिन जो फ्रंट लाइन बॉलर है भादवड़ के वो दोनों काफी चले. उमेश नाईक ने जब बल्लेबाजी की थी तो कुल मिला के कितने रन बनाए थे? 13 रन बनाए थे. और उन्होंने 2 ओवर में कितने विकेट लिए? 2 ओवर 1 मिडन 4 विकेट 12 रन देके. हरी जोशी ने 5 विकेट लिए 16 रन देके और बल्लेबाजी की तो 20 रन बनाए. यस जय दुर्गा संघाच्या माध्यमातून चांगला कॉन्ट्रीब्युशन राहिलाय. उमेश नाईक हरी जोशी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचं षटक घेऊन अजय आलाय. षटकातील पहिला चेंडू. त्यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय दिशा चुकीची आहे पंच आमच्याकडे वळत आहेत वाईट बॉल. हमारे बीच लेजेंड ऑफ भिवंडी विलासार के सपूत जय पाटिल पहुंच चुके. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं और निवेदन करते हैं कि आपको मंच पे आना है. बंटी शिल्के आपका भी हार्दिक स्वागत है, आपको भी मंच पे आना है. त्यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्र रक्षक दूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातो. एक धाव कंप्लीट झाली. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 28 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. ऑनफील्ड अंपायर शशांक पाटील मेन फ्रॉम डोमोली एंड उमेश केने मेन फ्रॉम निंबोली टिटवाला. अजय गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण जरा सर्वच गोलंदाजांचा विचार केला तर. अजय पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस निश्चितच चेंडू सीमारेषेलगत ट्रॅव्हल झालाय. निघून जाईल का सीमारेषा पार? नाही. यस चेंडू अडवला जातोय. मात्र चेंडू जर आपण पाहिला तर शरीराचा वेध घेणारा होता. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली. तर विनंती असेल जय पाटील आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. विजयाच्या उंबरट्यावर आपण पाहतोय विजयाच्या समीप जय दुर्गा भादवड संघ. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्र रक्षक जेल खाली. यस इज गॉन. इसके साथ ही जय दुर्गा बी ने इस मैच को जीत लिया है. कॉन्ग्रेचुलेशन मदन बुआ नाईक प्रिंस ऑफ भादवड़ प्रभुदास नाईक प्रशांत गुलवी एंड ऑल टीम द कैप्टन ऑल्सो एंड हार्ड लक नवाब खान नुरुलाइन शेख एंड नवाब स्पोर्ट्स. यस त्याचबरोबर या स्पर्धेतील पहिला संघ ठरतोय नवाब स्पोर्ट की तो या ठिकाणी ऑल आउट झालाय. बिल्कुल. और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने